नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी घटक संच चाचणी क्रमांक 1, विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे, तर तो 40 मिनिटे. यामध्ये आपण विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर पर्यवेक्षकाची सही येथे आपण घ्यायची आहे, ठीक आहे. यानंतर बघूया कृती क्रमांक 1, पुढील उत्तरा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. एकूण 5 गुण. पहिलं, खालील आकृत्या पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये जे आपल्याला प्रश्नपत्रिका आहे तर त्या प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण वाचन करून घेणार आहोत. आणि हो, आपल्याला जर या प्रश्नपत्रिकेची उत्तरं जर हवी असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे की उत्तरे, आणि व्हिडिओला लाईक करायचं. जर या व्हिडिओला जर 100 लाईक आले आणि आपण जर सबस्क्राईब केलं तर मी आपल्यासाठी नक्कीच हीच प्रश्नपत्रिका उत्तरांसहित घेऊन येणार आहे, ठीक आहे. चला तर सुरू करूया आजची प्रश्नपत्रिका. यामध्ये पाहूया खालील आकृत्या पूर्ण करा. एक, भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे. दोन, महात्मा गांधीजींच्या मते प्रेम असे असावे. यानंतर 3, जागतिक भाषा म्हणजे. 1 आणि 2 आपल्या इथे लिहायचं आहे, ठीक आहे. यानंतर आपल्याला इथे जो उत्तर देण्यात आलेला आहे तर त्या उत्तराचं आपण व्यवस्थितपणे वाचन करूया. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक, ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. एका मुलाने मला खूप आढळून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजेच दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजींनी काय म्हणाले होते माहीत आहे का? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसे सद्बुद्धी हवे, ठीक आहे. हा जो आपण इथे उत्तरा वाचला तर या उत्तराच्या आधारे आपल्याला इथे प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यानंतर आ, तुमच्या आईच्या तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. एकूण 2 गुणांसाठी. यानंतर प्रश्न क्रमांक 2, यामध्ये कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. एकूण 5 गुण, ठीक आहे. इथे पाहायचं आहे असा रंगारी श्रावण ही आपल्याला इथे कविता देण्यात आलेली आहे, तर ही कविता व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करायचे आणि संपूर्ण कविता व्यवस्थितपणे वाचायची आहे. त्यावर विचारलेले प्रश्न आपण यामध्ये पाहूयात. आणि हो, आपल्याला जर याचे उत्तरं हवे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट इथे सांगायचं आहे, म्हणजेच मी आपल्यासाठी हीच प्रश्नपत्रिका उत्तरांसहित घेऊन येईल. यामध्ये 1, कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे. तर इथे 1 आणि 2 नावं आपल्या इथे लिहायची आहेत. त्यानंतर आ, प्रश्न तयार करा. यामध्ये 1, श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा, ठीक आहे. तर श्रावण येईल असा आपल्या इथे प्रश्न तयार करायचा आहे. यानंतर यामध्ये 2, इंद्रधनुष्याचा बांध हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. आणि 3, कवितेतून व्यक्त झालेला श्रावण तुम्हाला का आवडला ते तुमच्या शब्दात लिहा. यानंतर 3, दिलेल्या सूचनानुसार कृती करा. एकूण 6 गुण. यामध्ये पहिलं, ओम पुढील तक्ता पूर्ण करा. शब्द निसर्गाच्या आणि 2 घरात. तर याचं सामान्य रूप लिहायचं आहे आणि विभक्तीचे नाव आपण इथे सांगायचं आहे, ठीक आहे. निसर्गाच्या आणि घरात या शब्दाचे सामान्य रूप आणि विभक्तीचे नाव लिहायचे आहे. यानंतर आ, रिकाम्या जागी कंसातील वाक्यप्रचाराचे योग्य रूप लिहा. यर जरा घालणे, शून्यातून विश्व उभारणे, हरिहरी करणे. एकूण 1 गुणासाठी, ठीक आहे. 1, शाळेतून राजू लवकर घरी न आल्याने आई. तर काय करत होती आपल्याला यामधून सांगायचं आहे, एर जरा घालणे, शून्यातून विश्व उभारणे आणि हरिहरी करणे. 2, हिंदवी स्वराज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व उभारणे, ठीक आहे. यानंतर 3,
पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहायचा आहे. एक सूर्य आणि दोन धन. यानंतर ई खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. तर यामध्ये तुझा अभ्यास पूर्ण झाला का आणि दोन किती सुंदर रांगोळी आहे. कृती क्रमांक चार. खालीलपैकी एका विषयावर 8 ते 10 आवडी निबंध लिहायचा आहे. तर पहिला विषय आहे असली भारत देश महान आणि दोन विज्ञान शाप की वर्धन. तर यावर आपल्याला 8 ते 10 आवडी निबंध लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल आणि हो आपल्याला जर याची उत्तरं जर हवी असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये उत्तरे हा शब्द लिहून पोस्ट करायचा आहे. धन्यवाद.